सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी पाहणी करून यासंदर्भातील योग्य त्या नियोजनाचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी आयुक्त पालिकेच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी आले असता त्यावेळी आनंद चंदनशिवे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार, प्रेरणाभूमी, भीमसृष्टी, ऐतिहासिक पंचाची चावडी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथल्या माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मंजुरी असून बसवण्याचं काम अपूर्ण असल्याबाबतची माहिती दिली होती. या संदर्भात आयुक्तांनी लागलीच उद्यानास भेट देऊन पुढील नियोजनासंदर्भात आदेश दिल्यानं आनंद चंदनशिवे यांनी मनापासून त्यांचे आभार मानले. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून राज्यामध्ये नवं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असून यामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात जनप्रक्षोभ निर्माण झालेला असतानाच आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि भाऊराव पाटील यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शनिवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. महानगरपालिका मुलांची मराठी केंद्र शाळा कॅम्प लष्कर इथल्या बालवाडी वर्गातील मुलांसाठी या आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत शाळेत भाजी मार्केट भरवण्यात आलं होतं. मुलांना फळभाज्यांची माहिती आणि व्यवहारिक ज्ञान मिळावं या हेतूनं बालवाडी शिक्षिका रामेश्वरी बेरुंगी तसंच विद्या राऊत यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. याचं उद्घाटन मुख्याध्यापक भगवान मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या मेळाव्यास कला शिक्षक फैयाज शेख, रेहाना नदाफ, धोंडो किंगले यांचं मार्गदर्शन लाभलं. मेळावे यशस्वी करण्यासाठी यशोदा वाघमारे, अर्चना गोचडे यांनी परिश्रम घेतला. महाराष्ट्र राज्याचे एक जबाबदार मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसंच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल ज्या वादग्रस्त शब्दांचा प्रयोग केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं भीमसैनिक तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी म्हटलं आहे. राज्यात गेल्या 6 महिन्यांपासून महापुरुषांवर सातत्यानं वादग्रस्त विधानं केली जात आहेत. राज्यपाल असू द्या की मंत्रिमंडळातील मंत्री असू द्या, हे सातत्यानं महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतायत. महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा आदर करणं, सन्मान करणं ही खरी तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्या महापुरुषांमुळे देश घडला अशा महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आणि घाणेरडं राजकारण असल्याची टीका यानिमित्त आनंद चंदनशिवे यांनी केली. दरम्यान नॅचरल इलेक्ट्रोपॅथी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र स्टेट यांच्या वतीनं मनीष काळजे यांना या संदर्भात निवेदन देऊन एकूणच प्रश्न मांडण्यात आला. संपूर्ण भारतात या वैद्यकीय प्रणालीचा प्रसार, प्रचार, विकास आणि संशोधन यामध्ये गुंतलेल्या विविध संस्था महाराष्ट्र आणि देशात आहेत. राजस्थान विधानसभेत इलेक्ट्रोपॅथी सिस्टम ऑफ मेडिसिन मान्यता बिल नंबर 13 कायदेशीर आणि वैज्ञानिक विश्लेषण समिती स्थापन करून इलेक्ट्रोपॅथी वैद्यकीय प्रणालीला मान्यता दिली आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रोपॅथी चिकित्सा पद्धती भारतातील राजस्थान या राज्यात मान्यताप्राप्त चिकित्सा प्रणाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर डॉक्टरांची संख्या ही 33,000 अधिक असून या सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा आणि या चिकित्सा प्रणालीस मान्यता द्यावी अशी मागणी यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हिलिंग हँड्स अँड फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी वायुरुदिक सेंटरच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त या महातपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून
चार दिवसीय हे शिबिर राहणार आहे. 10 आणि 11 डिसेंबर तसंच 17 आणि 18 डिसेंबर या दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्याच दिवशी या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. दरम्यान पूर्ण भारतात 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक शस्त्रक्रिया ज्या मान गुडघे कंबर स्पोर्ट्स इंजुरी या संदर्भात निगडीत आहेत त्या टाळण्यात यश मिळाल्याचं डॉक्टर नेहासिंह रोडा यांनी सांगितलं. राज्यातील साखर कारखाना ऊस वाहतूकदार यांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. राज्यातील सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव या जिल्ह्यातील साखर कारखाना ऊस वाहतूकदार ट्रक ट्रॅक्टर टोळी मालक यांची आर्थिक फसवणूक ऊसतोड मुकादमाकडून झालेली आहे. या संदर्भात संबंधित मुकादमांवर कारवाई आणि या संदर्भात कायदा करणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय माढा तालुक्यातील बेंबळे इथले प्रशांत भोसले यांचा मध्य प्रदेश येथील शेंदवा तालुक्यात खून झाला. या संदर्भात आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि भोसले कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून द्यावी यासाठी मध्य प्रदेश सरकारशी चर्चा करावी अशी मागणी देखील या दरम्यान करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिवर्तन कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. विशेष करून महिला भगिनींनी रक्तदान करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं. या शिबिरास पत्रकार बंधू सामाजिक राजकीय शैक्षणिक पोलीस प्रशासन कला साहित्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक प्रवीण सुरवसे विश्वस्त पल्लवी सुरवसे आशालता आवाड सविता कांबळे पुष्पा गायकवाड अविनाश कल्हाळीकर रतन डोळे लक्ष्मण चंदनशिवे प्रणव पात्रे रोहित रासे अक्षय शिवशरण अजय खंडागळे संविधान शिंदे विशाल चतुर प्रसेनजीत शिंगे विनोद पायळ आकाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. CNS हॉस्पिटलचे चेअरमन तथा कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न कासेगावकर यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचं दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी तसंच पालकवर्गांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडलं. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण कलेचं सादरीकरण करताना उपस्थितांची मनं जिंकली. विविध प्रकारच्या नृत्यांचं सादरीकरण करताना त्यांनी सर्वांचीच उत्स्फूर्त अशी दाद मिळवली. वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याचे तीव्र पडसाद सोलापुरात देखील उमटले. भीमसैनिकांनी या वक्तव्याचा जोरदार निषेध केला आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चंद्रकांत पाटील सुधांशु त्रिवेदी तसंच प्रसाद लाड यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अर्थात तिरडी यात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही तिरडी यात्रा काढण्यात आली. मेकॅनिक चौकात आल्यानंतर पोलिसांनी ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा थांबवून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भीमसैनिकांनी या तिरडीला जोडेमार आंदोलन करून आपला तीव्र रोष व्यक्त केला. दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांचा भांग विस्कटा आणि 2 लाख रुपये मिळवा अशी जोरदार घोषणाबाजी भीमसैनिकांनी केली.